नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज आपण बनवूया खमंग आणि खुसखुशीत अशी बाकरवडी। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे, गॅस फ्लेम स्लो आहे। त्यामध्ये ॲड केलं आहे मी एक चमचा जिरं आणि एक चमचा धणा। आपल्याला ह्या दोन वस्तू कोरड्या भाजून घ्यायच्या आहेत। आता त्यातच मी दोन चमचे पांढरे तीळ ॲड करत आहे। बाकरवडीसाठीचा जो मसाला लागतो आहे तो आपण प्रथम भाजून घेतो आहे। लक्षात ठेवा, गॅस फ्लेम स्लो राहू द्या, कारण हे वस्तू पटपट जळणारे आहेत। आता मी ह्या तीन चमचे सुकं खोबरं किसून घालत आहे। हे पहा, तीन चमचे खोबरं ॲड केलं आहे। खोबरं सगळ्यात शेवटी ॲड केलं आहे, कारण खोबरं पटकन जळतं। सर्व वस्तू आपण व्यवस्थित गॅसवर मंद आचेवर छानशा भाजून घेऊया। खोबरं कुरकुरे झालेलं आहे आणि याला गोल्डन कलर पण आला आहे। आता फ्लेम बंद करून हे सर्व थंड करून आपल्याला ह्याला दळून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झालं आहे, ते मी मिक्सर जारमध्ये ॲड करत आहे। आणि आता चवीनुसार मीठ ॲड करत आहे। आणि अर्धा चमचा लाल तिखट, आमची मिरची पावडर फार तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचाच ॲड केली आहे। हे सर्व जळून घेतल्यानंतर यात मी बारीक शेव ॲड करते आहे पुन्हा। आणि जवळपास एक चमचा साखर, हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया। आपल्या बाकरवाडीसाठी जो मसाला आपल्याला लागतो तो आपला तयार झाला आहे। हे मिश्रण मी काढून घेते। आता आपण पीठ मळून घेऊया। इथे मी घेतलाय एक कप मैदा आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बेसन ॲड करत आहे। हा माझा चमचा मोठा आहे म्हणून मी एक चमचा ॲड करत आहे। तुमचे दोन चमचे ॲड करा छोटे असतील तर। चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि इथे गरम तेलाचं मोहन घातलं आहे, साधारण 2 ते 3 मोठे चमचे। मोहन घालणं खूप आवश्यक आहे, त्यानेच तुमची बाकरवडी खमंग आणि खुसखुशीत होणार आहे। हे सर्व तेल आपल्याला मिश्रणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे पहा, मी हाताने सगळं व्यवस्थित मिश्रणाला लावून घेते। हे पहा, असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि ह्याची अशी मूठ झाली पाहिजे तयार। मी तुम्हाला करून दाखवते। हे पहा, अशी मूठ तयार झाली म्हणजे मिश्रणाला तेल व्यवस्थित लागलं गेलं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट असा गोळा तयार करून घेऊया। लक्षात घ्या, जर बाकरवडी खुसखुशीत हवी असेल तर आपल्याला मिश्रणाचा गोळा घट्ट म्हणून घ्यायला हवा। म्हणून पाणी अगदी थोडं थोडं लागेल तसंच घाला। पहा, मी थोडं थोडं पाणी ऍड करून एक घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे। मित्र हो, जर चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे। हे पहा, मी असं छानसा घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे। तयार आहे। आता मी ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून देते। 10 ते 15 मिनिटं झाली आहे। आता मी पोळपाटावर ह्याला पुन्हा एकदा छान मळून घेत आहे। आता
ह्याचे दोन भाग करून आपल्याला त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल जेवढं पातळ शक्य असेल तेवढी पातळ लाटा, कारण ही पोळी जर जाड राहिली तर आपल्या बाकरवड्या आतून कच्च्या राहतील। हे पहा, मी भरपूर अशी मोठी पातळ पोळी लाटून घेतली आहे। हे पहा, तुम्ही थिकनेस पाहू शकता। आता मी याचे साईडच्या किनार कापून घेते, म्हणजे मला रोल करायला सोपं पडेल। तुम्ही नाही कापलं तरी चालेल। ह्याला मी चौकोनी शेप देऊन घेतला आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटून घेते। आता याला सगळ्यात आधी आपण चिंच आणि गुळाची चटणी लावणार आहोत। याची रेसिपी तुम्हाला माझ्या दहीवड्याच्या रेसिपीमध्ये डिटेलमध्ये मिळेल। चटणी छानपैकी अशी पसरून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये आपण दळलेला जो कोरडा मसाला जो भाजून घेतला होता तो व्यवस्थित पसरून घेऊया सगळीकडे। अशा प्रकारे आणि आता त्यावर बारीक शेव पसरून घेत आहे मी। याला शक्यतो जाड शेव वापरू नये, बारीक किंवा मध्यमच शेव वापरा। आणि याला लाटण्याने इवन करून घेत आहे, छानसं पसरवून घेत आहे, म्हणजे रोल करायला सोपं जाईल। पहा, आता आपल्याला त्याचा एक घट्टसा असा रोल बनवायचा आहे। पहा असा। आणि इथे मी थोडंसं पाणी लावून घेत आहे, म्हणजे आपला रोल व्यवस्थित चिकटेल, मध्येच फुटणार नाही तळताना। आपला रोल तयार आहे। ह्याला आपण अँटी क्लॉकवाईज एकाच डायरेक्शनला फिरून थोडासा लांब पसरट करून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित जोडला जाईल सगळीकडे आणि थोडासा पातळही होईल। आता ह्याचे साईडचे दोन्ही किनार मी कापून घेत आहे आणि आता याच्या हव्या त्या आकाराच्या आपण बाकरवड्या कापून घेऊया। हे पहा, बाकरवड्या कापून झाल्या आहेत। आता ह्याला हलकेच बोटाने दाबून आपण थोडासा दाब देऊन असा त्याला गोल आकार देऊया, म्हणजे मसाला त्याला व्यवस्थित चिटकेल। इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आधी गरम करून नंतर गॅस फ्लेम तुम्हाला मीडियम करायची आहे। हे पहा, तेल गरम झालं आहे। आता यात आपण बाकरवड्या तळून घेऊया। दिवाळी जवळ आली आहे तर तुमच्या फराळामध्ये समावेश करा या खुसखुशीत आणि खमंग अशा बाकरवड्यांचा। घरी बनवा आणि सांगा की कशा आवडल्या तुम्हाला आमच्या बाकरवड्या। मला मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। जर तुम्ही गॅस फ्लेम मोठा ठेवला तर बाकरवडी बाहेरून तर व्यवस्थित तळी जाईल पण आतले लेयर्स कच्चे राहतील, म्हणून शक्यतो मध्यम आचेवर गॅस ठेवून मगच तुम्ही बाकरवड्या तळायला घ्या। त्याने बाकरवड्या छानशा अशा खुसखुशीत आणि खमंग तळल्या जातात। हे पहा, आपल्या बाकरवड्या खाण्यासाठी तयार आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा बाकरवड्या आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, खुश रहा। बाय बाय।